इचलकरंजीतील पंचगंगा नदीत पुन्हा एकदा जलपर्णी वाढली आहे त्यातून नदीचं प्रदूषण वाढल्याचं स्पष्ट होतंय बी न्यूजच्या बातमीनंतर इचलकरंजी महापालिकेनं नदी मुक्तीची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत आता काही सामाजिक संघटनाही सहभागी झाल्या आहेत त्यामुळं पंचगंगा नदी लवकरच जलपर्णीमुक्त होईल अशी आशा आहे मात्र दुसरीकडे जलप्रदूषण रोखण्यासाठी प्रत्येक माणसाची काही किमान जबाबदारी आहे याचंही भान बाळगण्याची गरज आहे उगमापासून संगमापर्यंत पाण्यात मिसळणाऱ्या सांडपाण्यामुळे पंचगंगा नदीचं प्रदूषण वाढतंय इचलकरंजीतील नदीपात्र पुन्हा एकदा जलपर्णीमय झालंय या जलपर्णीमुळं जलचरांच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालाय तर नदी प्रदूषण वाढत असल्याचं हे द्योतक आहे सध्या इचलकरंजी महापालिकेनं पंचगंगा नदी जलपर्णीमुक्त करण्याची मोहीम सुरू केली आहे या मोहिमेत माणुसकी फाउंडेशनचे रवी जावळे यांच्यासह कार्यकर्ते सहभागी झालेत तर भाजपचे शहराध्यक्ष अमृत भोसले आणि व्यंकोबा मैदानातील पैलवान सुद्धा जलपर्णी काढण्यासाठी मदत करतायत दररोज यांत्रिक बोट आणि जेसीबीच्या सहाय्यानं नदीपात्रातील जलपर्णी काढली जाते महापालिकेच्या वतीनं सुरू असलेल्या या मोहिमेत मनुष्यबळ कमी पडत असल्यानं सामाजिक संस्था आणि संघटनांनी या मोहिमेत सहभागी होणं आवश्यक आहे त्या दृष्टीनं इचलकरांची जलपर्णी हटाव मोहीम सुरू झाली असली तरी मुळात नदी प्रदूषण वाढणार नाही यासाठी प्रत्येक नागरिकांना आपली जबाबदारी ओळखणं आवश्यक आहे